नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट आज जरा बरं का कारण की लाईट गेलेले आहेत त्यामुळे नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्यूटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आत्ता फेस्टिवल्स आहेत सण साजरे होत आहेत सगळीकडे त्यामुळे सगळीकडे रेकॉर्ड प्लेअर लागलेले आहेत तेवढ्यातल्या तेवढ्यात जेव्हा दो दोन्ही तिन्हीकडच्या गण गणप गणपतीच्या मंडपातले जेव्हा रेकॉर्ड प्लेयर बंद झालेले आहेत तेव्हा मी पटकन एक छोटासा व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासमोर तुम्हीच लिहिलेल्या ह्या कमेंट्स आहेत आणि मला वाटलं की ह्यावरती मी उत्तर दिलंच पाहिजे त्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की मॅडम साड्यांचा रंग जातो धुतल्यावरती ब्लाऊजचा रंग जातो तेव्हा काय करायचं का खूप मोठा प्रश्न आहे हा खरं तर तुम्हाला मी एक सांगते की पूर्वी साड्यांचा वगैरे ब्लाऊजचा रंग जायचा प्रमाण हे जास्त होतं पण आता ते जास्त प्रमाण नाही आहे कारण की आता सिंथेटिक धागा सगळ्यामध्ये वापरला जातो आणि काय केमिकल रिॲक्शन करतात मला काही त्यातलं माहीत नाही परंतु आता रंग जाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप म्हणजे खूपच कमी आहे मात्र कॉटन आणि सिल्क जे आहे त्याचा रंग हा जातोस त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही मग त्यातले काही काही कलर्स जे असतात मोरपिशी कलर आहे निळा रंग आहे जांभळा रंग आहे डार्क गुलाबी आहे ह्या गुलाबीचा जात नाही पण डार्क गुलाबी आहे मरून आहे असे हे कलर्स तर उतरतातच उतरतात विशेषतः फॉलचे तर मग फॉलचे साडीमध्ये उतरतात साड्यांचे अलीकडे मी कलर्स जात नाहीत असं मी तुम्हाला अगदी स्पष्ट आणि सांगते आहे पण जर का सिल्कच्या साड्या सिल्क असतील तर मग मात्र त्याच्या आणि कॉटनच्या साड्यांचे साड्यांचेही रंग उतरतात आणि फॉलचेसुद्धा रंग उतरतात तर समजा साड्यांचे मग आपण म्हणतो की सुरुवातीला जेव्हा आपण साडी धुतो त्यावेळेला आपण ती मीठ घालावं हे करावं ते करावं पण मी हे सगळं करून बघितलेलं आहे ज्या साडीचा रंग जायचा आहे त्या साडीचा रंग हा जातोच हा माझा अनुभव आहे तुमचा वेगळा असेल तर तुम्ही लिहू शकता मग मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी साड्या कशा धुते नॉर्मली हे मी तुम्हाला सांगितलं तर मी आज रंग झाला तर मी रंग गेला त्याचा साड्यांचा तर मी काय करते अगदी जेव्हा आपलं नवीन नवीन लग्न झालेलं असतं आपल्याकडे साड्या कमी असतात त्यावेळेला जर का असा रंग वगैरे गेला की खूप वाईट वाटतं आणि त्याचं काय करून काय नको असं वाटतं कारण साड्या आपल्याजवळ खूप कमी असतात आता असं होत नाही साड्या खूप कमी असल्या कमी नसतात इतक्या साड्या असतात रंग गेला तर आपण ती बाजूला ठेवून देतो किंवा कुणाला तरी लगेच देऊन टाकतो आणि आपल्याला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही मुळात जर का तुम्ही खूप जर का कॉस्टली साड्या घेत असाल तर मग मला माहीत नाही त्याचं तुम्ही काय करता पण मी तुम्हाला एक सांगते मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते तिला सगळ्या कॉस्टली साड्या नेसायची सवय आहे म्हणजे ती असं किती हजाराच्या वगैरे असंच विचारते मी तुम्हाला सांगू का मी कालच दुकानामध्ये गेले होते कारण मला माहिती आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यावेळेला नक्की सगळ्या साड्यांमध्ये खूप सुंदर साड्या आलेल्या असतात सगळ्या दुकानांमध्ये खूप छान छान साड्या आलेल्या असतात आणि त्याच्यानंतर जे सेल लागतात किंवा मग दसरा दिवाळीच्या निमित्ताने मग सगळा जो काय माल असतो ना तो सगळा झगमगीत येतो सर आणि त्यामध्ये इतकी गर्दी असते आपण नीट बघूही शकत नसतो काही फॉल्टीसुद्धा असलं तरी आपल्याला जाऊन बदलायलासुद्धा वेळ नसतो तर त्यामुळे आत्ता गणपती उत्सवाच्या वेळेला ज्या काय साड्या येतात ना त्या अगदी सुंदर असतात छान असतात कमी किमतीत असतात आणि दुकानदारसुद्धा आपल्याला खूप चांगल्या त्या दाखवू शकत असतात तर मी तुम्हाला सांगते की मी काल गेले होते एक दोन तीन साड्या मला घ्यायच्या होत्या फक्त मला दोन देवीच्यासाठी ठेवल्या की मग त्यानंतर आपल्याला दसरा दिवाळीला होतील वगैरे असं माझ्या हो डोक्यामध्ये मा होतं म्हणजे असंच असतं दरवेळेला पण आणि दरवर्षी मी हेच रिपीट करत असते जे आत्ता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते दोन तीन साड्या घेऊ याचा ला म्हणून गेले कारण आपल्याकडे ऑलरेडी खूप साड्या आहेत काय करायच्या आहेत जागा नाहीत ठेवायला पुन्हा आजकाल प्रत्येक साडीवर ब्लाऊज असा बघितला की नाही घालावाच लागतो नाही तर मग आपण ते छान दिसत नाही जरी ते टी व्ही सिरियलमध्ये कुठल्या तरी ब्लाऊज कुठली तरी साडी घातली तरी ते आपल्याला काही अजिबात छान वाटत नाही तर मग म्हणून मग म्हटलं जाऊ दे चला दोन तीन साड्या घेऊन या ह्या वेळेला छानच साड्या घेऊन या घेऊन त्यामुळे जाताना मी पाच हजार रुपये घेऊन गेले होते म्हटलं की आणि पाच हजार रुपये एवढ्यासाठी घेऊन गेले होते की मला इतरही सगळा खर्च करायचा होता मग म्हटलं सगळीकडे जीपे वगैरे करण्यापेक्षा म्हटलं आपण पैसे देऊन 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 खर्च करायचं नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम जीपे का केलो हो नाही तुम्ही का करत नाही असा तुम्ही प्रश्न विचाराल म्हणून आपलं उत्तर देऊन टाकलं मी कॅश घेऊन गेले होते आणि जेव्हा मी कॅश घेऊन गेले आणि त्या ठिकाणी मी जाऊन बघितलं तर तुम्हाला सांगते इतक्या सुंदर सुंदर सुंदर, सुंदर सिल्क टाईप मी सिल्कच्या साड्या म्हणेन त्याला सिल्क टाईप त्याही तुम्ही एखाद्या दिवशी माझ्या अंगावरती बघाल सिल्क टाईप सुंदर सुंदर साड्या आलेल्या होत्या की मी त्याच्या चार हजारामध्ये बारा साड्या मी घेऊन आले त्या सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवेन बरं त्यातल्या निम्म्या साड्या मी वाटपसुद्धा केलं म्हणजे सवाशिणीना वगैरे द्यायचं तर म्हटलं हा यावर्षी आपण साड्या देऊया आणि मला खूप छान वाटलं त्या साड्या देताना कारण की सगळ्या भरपदर शालू टाईप साड्या आहेत भरपदर शालू टाईप साड्या आहेत म्हणजे नुसतंच एवढंच एक पदराला नुसती एक काळी किंवा असं नाही भर पदर आहे आणि संपूर्ण अंगभर बुट्टे आहेत अशा शालू टाईप साड्या मिळाल्या मिळाल्या त्या आम्ही घेऊन आले तर आता तुम्हाला मी एक सांगते जेव्हा हो या साड्या आहेत मग तुम्ही म्हणाल ह्या काय प्युअर सिल्क नाहीत अहो आमच्या साड्यांचं रंग जात नाही कारण की यामध्ये सिंथेटिक धागा हा असतोच आणि सिंथेटिक धागा असल्यामुळे त्याचा रंग जात नाही आणि त्यामुळे ब्लाऊजचाही रंग ब्लाऊजमधल्या जर गेला तर अस्तरचा रंग जातो त्यामुळे आपण जेव्हा शिवायला टा टाकतो ना त्यावेळेला त्यांना सांगायचं की चांगल्या प्रकारचं चा अस्तर वापरा फॉलसुद्धा शिवायला देताना लावायला देताना त्यांना सांगायचं दोन रुपये जास्त घ्या पण चांगल्या पद्धतीचा फॉल लावा म्हणजे त्याचाही रंग जात नाही बरं आपला विषय काय होता तर रंग झालेल्या साड्यांचं आणि ब्लाऊजचं काय करायचं समजा आता ते मग घरामध्ये निघालायचं म्हटलं तर हल्ली कोण घरात साड्या असतंय हो मग ब्लाऊजचं काय करायचं ब्लाऊज एक तर तो शिवायचा म्हणजे एक अवघड ते टेलरीन मावशी लवकर देत एक नाही ते अंगात एकतर धड बसत नाहीत फिटिंगला आणि छान बसलेला याच्यासारखा जर रंग गेला तर किती वाईट वाटेल ना तर मी तुम्हाला आज एक टिप सांगते बरं का जेव्हा तुमच्या साडीचा किंवा ब्लाऊजचा कलर जातो तेव्हा अजिबात टेन्शन घेऊ नका वाईट वाटून घेऊ नका कारण हा कलर गेलेला आहे याचा अर्थ तो त्या ठिकाणी घट्ट बसलेला नव्हता तो हा कलर सुटलेला आहे त्यामुळे हा गेलेला कलर जेव्हा तुम्ही ही साडी पुन्हा एकदा धुता किंवा हे ब्लाऊज जेव्हा पुन्हा धुता त्यावेळेला हा जो सुटलेला कलर असतो तो निघून जातो आणि <coughs> थोडासा उन्हामध्ये वाळात घालायचं म्हणजे हा सुटलेला कलर किंवा इतर ठिकाणी लागलेला जो कलर असतो ना तो निघून जातो त्यामुळे आणि समजा अगदी तरीसुद्धा तुम्हाला वाटलं की ब्लाऊजचा कलर परत परत उतरतो आहे तर तो ब्लाऊजच्या ह्याचा कापडाचा कलर नसून तो तुमच्या अस्तरचा कलर आहे हे नक्की लक्षात ठेवा त्यामुळे पुढच्या वेळेला अस्तर जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा ते चांगल्या कंपनीचं चा लावा चांगल्या कपडाचं चा लावा आणि मग त्याच्यावरती दुसरा कुठला तरी ब्लाऊज तुम्हाला घालावा लागेल कारण की जर अस्तरच खराब असेल तर आणि समजा साडी जर का खराब साडीचा जर का रंग उतरला फारच काहीतरी विचित्र दिसायला लागलं की पुन्हा तुम्ही ती निसू शकणार नाही पण हल्ली कसं इष्टमन कलर साड्या असतात एकमेकांचे कलर उतरले तरी खरं तर काही वाटत नाही त्या व्यक्तीलाच फक्त माहीत असतं कलर उतरला आहे म्हणून पण तरीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तर त्या साड्यांचे सरळच्या सरळ सोफ्यावरती घालायला कवर करू शकता किंवा तुम्ही खिडक्यांना पडदे शिवू शकता बेडवरती तुमच्या नेहमी आपण त्याच्यावरती कॉटनचे बेडशीट घातलेलं असतं तर त्याच्यावरती शोला इतके सुंदर दिसतात ते असे मस्तपैकी तुम्ही त्यावरती ते रंग गेलेल्या साडीचं शिवून घेऊ शकता किंवा नुसत्या जरी घातल्या तरी त्या खूप छान दिसतं मला हा आणि असा उपा उप उपयोग करायला फार आवडतं आणि कुठं केलं ते मी तिकडं गेलं आता राहुल तर उशांचे कवर पुन्हा लोडचे कवर हे सुद्धा त्यानं शिवायचे झालं जी रंग गेलेली साडी असते ती त्याच्यामध्ये संपून जाते काही टेन्शन घ्यायचं नाही आणि पैसेही वसूल होतात उलट एकदा आपण साडी नेसतो त्याच्यापेक्षा हे नेहमी ह्याचा चांगला वापर होतो डोळ्यासमोर राहते त्यामुळे रंग गेलेल्या साडीचासुद्धा खूप चांगला उपयोग असा करता येतो त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आणि मघाशी मी सांगितलं विसरलं असेल तर परत एकदा सांगते रंग गेलेली साडी किंवा रंग गेलेला ब्लाऊज असेल तर समजा त्याचा जर का साडीतलाच कलर उतरला असेल तर ते एकदा पुन्हा एकदा धुवायचं म्हणजे मग त्याचा उतरलेला रंग असतो तो निघून जातो म्हणजे जो नीट घट्ट बसलेला नसतो आणि उन्हामध्ये साडी वाळवायची अगदी साधा सोपा उपाय आहे टेन्शन घ्यायचं नाही वाईट वाटून घ्यायचं नाही तुम्हाला जर का हा खूप कॉस्टली साड्या नेसायची सवय असेल तर मग त्याचा फॉल मात्र चांगल्या पद्धतीचा लावा नाही तर साडी घ्यायची खूप मोठी कॉस्टली नाहीतर मग त्याला फॉल लावायचेच नाहीत हेही मी तुम्हाला सांगते कारण की नुसतेच पिको करून घ्यायचा फॉल लावायचेच नाहीत त्याला मग नाहीतर सगळ्याला ऑफ व्हाईट कलरचे फॉल लावायचे नाहीतर मग नायलांचे फॉलसुद्धा मिळतात तेसुद्धा तुम्ही लावू शकता आणि ब्लाऊजचं काय तर आतलं अस्तर चांगलंच चा वापरायला सांगाओ रुबीचं वगैरे लावायला लावायला सांगितलं तर मग त्याचा रंग अजिबात जात नाही तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात माझ्याजवळ मी जे माझ्या आयुष्यामध्ये करते ते मी तुम्हाला सांगत असते मग तुम्ही म्हणता मॅडम डॉक्टर आहे आजाराबद्दल बोला हे काय सांगत बसता हे म्हणजे पुरुष लिहित असतात ना काय ना काय नाही ना काय माहीत नसतं बायकांचे प्रॉब्लेम आमचे किती महान असतात त्यामुळे आम्हाला एका डॉक्टरनी जरी ही टिप दिली तरी तुम्हाला चालते कारण की हे आमचे प्रॉब्लेम फार महान आहेत तुम्हाला माहीत नाही आहेत हे म्हणून पुरुष काही काही लिहित असतात मॅडम आजाराबद्दल सांगा मॅडम आजाराबद्दल सांगा आम आम्ही बायका सारख्या आजारी पडत नाही पहिली गोष्ट कारण आम्हाला घरात एवढी कामं असतात सण असतात सगळ्या पुरुषांचं सगळं घरातल्यांचं सगळं करायचं असतं आम्हाला सारखा आजारी पडून चालत नाही त्यामुळे आम्ही सारखा आजाराबद्दल बोलत नाही